हरिओम, मी तृप्तिवीरा पांडुरंगसिंह नाटेकर, सावंतवाडी उपासना केंद्र. मी 2000 पासून सावंतवाडी उपासना केंद्रात येते. येण्याचं कारण पण तसंच, म्हणजे काय झालं, 2000 सालात मी माझ्या एका मैत्रिणीच्या घरी गेलेले आणि मला तिथे बापूंचा फोटो दिसलेला. म्हणजे तेव्हा सावंतवाडीत केंद्र पण नव्हतं किंवा बापू कोण आहेत हे पण मला काहीच माहीत नव्हतं. आणि जस्ट असा मला त्यांचा फोटो दिसला आणि मी मनात आठवत राहिले, मी ह्या व्यक्तीला कुठेतरी बघितलं आहे, कोण आहेत काय आहेत ते म्हटलं मला माहीत नाही. आणि असेच दिवस निघून गेले आणि मी ते विसरून पण गेले. आणि आम्ही त्या दरम्यान आम्ही आमचे काका आसनगावला असतात त्यांच्या घरी आम्ही मुंबईला गेलो आणि मला तिथे स्वप्नात परत तीच व्यक्ती दिसली जी मला त्या फोटोत दिसलेली, ती आधी मला दिसलेली खरं आणि नंतर मी तो फोटो बघितलेला माझ्या मैत्रिणीकडे. असं झालं, मग म्हटलं ही कोण असेल व्यक्ती, काय काय मला माहीत नाही. नंतर मग मला कळलं की मी नंतर माझ्या मैत्रिणीला विचारलं का गं ते तो फोटो कोणाचा आहे, कोण आहे, तर ते म्हणाले की माझे मुंबईतून एक काका येतात, तर ते अनिरुद्ध बापू म्हणून आहेत, त्यांचा फोटो आहे आणि ते बापूंचं करतात, त्यांनी तो फोटो इथे आणून लावला आहे. म्हटलं हां ठीक आहे. आणि नंतर काही दिवसांनी आमच्या घरी डॉक्टर गौरी सावंत, ज्या इथे सावंतवाडीत होत्या, तर त्या आलेल्या आणि बापूंचं म्हणजे गुणसंकीर्तनच तेव्हा ते सुरू केलेलं की त्यांनी बापू म्हणजे काय हे सांगायला नुकतीच सुरुवात केलेली आणि केंद्रात या, एकदा येऊन बघा असं सांगितलेलं. तर आमच्या शेजारी त्यावेळी गोकुळसिंह शिरसाट हे राहायचे, तेव्हा त्यांची मिसेस आणि मी म्हटलं कोण आहेत का आहेत बघूया तरी काकी, आपण एकदा जाऊन तरी बघू म्हणून मी केंद्रात यायला सुरुवात केली. ती आत्तापर्यंत मी बापूंचरणी आहेच आणि बापूंनी असे क्षणोक्षणी एवढे अनुभव दिलेत की म्हणजे काही म्हणजे असं सांगूच शकत नाही की भरपूर, म्हणजे त्यातला एक सांगण्यासारखा आत्ताचा 2 वर्षापूर्वीचाच अनुभव सांगते. मी त्या अगोदर पण सांगितलेत अनुभव बापूंचे. तर काय झालं, 20 मे 2017ची गोष्ट आहे. माझे मिस्टर रोज वेंगुल्ल्यातून अपडाऊन करतात आणि त्या दिवशी नेमका पाऊस पडलेला आणि सकाळी ह्या ऑफिसला जाताना मला म्हणाला की गं मला शूज दे, तो कधी असा घालत नाही नेहमी शूज, आणि त्या दिवशी म्हणाला मला शूज दे. मी म्हटलं हां ठीक आहे घाल शूज. आणि जी मी काढून दिलेलेच तो नेहमी कपडे घालतो, त्याच्यामुळे मग मी त्याला जीन्स दिली त्या दिवशी, थोडी ती जाड होती जीन्स आणि शर्ट होता. आणि म्हटलं हां म्हणाला चल मी जातो, म्हटलं ठीक आहे. आणि 30 मेला संध्याकाळी 7-8 वाजता मी ह्याला फोन केला, कारण ह्याचा ऑफिसचा टाईम मला माहीत होतं 7:30 पर्यंत हा येतो, पण त्या दिवशी नेमका हा आला नाही. आणि मी फोन करते तर हा उचले ना. मी म्हटलं काहीतरी प्रॉब्लेम असेल, हा फोन उचलत नाही. आणि मला माझी भीती वाढत गेली. मी म्हटलं काय काहीतरी असेल, रिंग होते पण हा उचलत नाही का. 8 वाजून गेले, 8:30 वाजून गेले, 9:15 झाले आणि त्याच दिवशी मोठा पाऊस पडलेला. आणि त्यानंतर थोड्या वेळातच हा आला आणि माझ्यासमोर उभा राहिला, पण त्याच्या अंगाला किती काय लागलं होतं ते मला माहीत नाही. तो आला आणि मला बोलला की तृप्ती माझे हातातलं कडं काढ, त्याच्या हातात बापूंचं कडं होतं ते काढ. आणि म्हणाला म्हणजे शूज काढ. म्हटलं हां ठीक आहे काढले, बघते तर काय. थोड्या वेळाने त्याने शर्ट पण स्वतः काढलं तर पूर्ण अंगातून रक्ताच्या थरोळ्याच व्हायला सुरुवात झाल्या. म्हटलं काय रे काय झालं, नाही माझा मोठा ॲक्सिडेंट झाला, मी नंतर तुला सांगतो, मला आधी डॉक्टरकडे घेऊन चल. म्हटलं ठीक आहे. नंतर मग आम्ही त्याला इथे ऑर्थोपेडिक आहेत देशपांडे डॉक्टर, त्यांच्याकडे मी त्याला घेऊन गेले. तर तिथेही तो इतका अस्वस्थ होता की त्याला काही कळेना, पण त्याही अवस्थेत तो ज्या ठिकाणी त्याचा अपघात झाला होता त्या ठिकाणावरून तो बाईक घेऊन, आणि तीसुद्धा युनिकॉर्न म्हणजे ती जड बाईक आहे, तो ती घेऊन आलेला. तर डॉक्टर म्हणाले हा इथेपर्यंत आला कसं. म्हटलं तो बाईकनेच परत स्वतः आला आणि म्हटलं त्याला आम्ही घेऊन तुमच्याकडे आलो. तर तो तर म्हणाले ही बाईक अशी कशी उचलली असेल त्याने. म्हटलं काय झालं डॉक्टर, तो म्हणे तर त्याचा हात जे उजव्या साईडचा पूर्ण इथून क्रॅक झाला आहे आणि इथून म्हणजे खांद्यातून किडीतून पण सुटला आहे. तर म्हणे नशीब बरं आहे त्याचं आणि आता आपण काही ते उपचार करू. नंतर त्याने इथे उपचार केले. तर नंतर मग मी वैभवला विचारलं, म्हणजे माझ्या मिस्टरना विचारलं, अरे तुझा ॲक्सिडेंट कसा काय झाला, काय झालं रे नेमकं मला सांग. तर तो म्हणाला मी येत होतो आणि मळगाव म्हणजे सावंतवाडीला येताना जो बायपास आहे तिथे म्हणे एक स्पीड ब्रेकर आहे मोठा, आणि त्या स्पीड ब्रेकरवर गाडीला त्याने ब्रेक दाबला. काय झालं माहिती आहे, खूप पाऊस होता आणि खड्डा होता स्पीड ब्रेकरच्या समोर आणि पाण्याने तो पूर्ण भरला. त्याला वाटलं की ती रस्ताच असेल, पण तो खड्डा असल्यामुळे त्याला कळलं नाही. आणि त्याने ब्रेक दाबल्यानंतर त्याची जी गाडी उडली
गाडी उडलीच आणि त्याच्यापेक्षा तो 4 ते 5 फूट उंच उडाला आणि त्याला असं कोणीतरी सांगितलं की असं मनात त्याच्या आलं की असं बापूंचं लॉकेट त्याच्या गळ्यात होतंच तेव्हा की तू तुझे दोन्ही हात असे समोर पकड असं त्याला अंतर्मनातून म्हणजे बापूंनीच त्याला ते सांगितलेलं त्याप्रमाणे त्यांनी दोन्ही हात असे पकडले आणि वरून जो खाली पडला तो ह्याच पोझिशनवर पडला पूर्ण म्हणजे त्याने असे दोन्ही हात पकडले आणि त्याला काही कळलं नाही पूर्ण फाटलेला होता आणि तिथून दोन माणसं जात होती तर त्याने म्हणाले मला पाणी द्या मला काय होतं मला कळत नाही तर ती माणसं म्हणाली हां मी देतो तुला पाणी आणून पण ती माणसं काय पुन्हा पाणी घेऊन आली नाही त्याही अवस्थेत त्याने बापूंचं नाव घेतलं ती बाईक तशीच उचलली आणि तो सावंतवाडीत आलेला हा हे त्याने मला सगळं सांगितलं आणि आम्ही नंतर 2 दिवसांनी चौकशी केली तेव्हा कळलं की त्याच ठिकाणी 2 दिवसापूर्वी एक ॲक्सिडेंट झालेला आणि त्याच्या आधी पण एक ॲक्सिडेंट झालेले दोन्ही माणसं गेलेली होती म्हणजे इतकं ते ठिकाण अपघाताचं होतं पण आणि वेळही वाईट होती रात्रीची होती पूर्ण काळोख होता पण त्याही परिस्थितीत बापूंनी त्याला ते सुचवून त्याने ते हात पकडल्यामुळे त्याचं डोकं फुटायचं रस्त्यावर थांबलं आणि तो वाचला अशा प्रकारे बापूने त्याला बरेच वेळा असं वाचवलं आहे आणि खूप आमच्यावर बापूंचे खूप खूप उपकार आहेत त्याच्यामुळे श्रीराम अंबज्ञ नाथ सवित